हाय फ्रेंड्स, मी उठ्ठल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागाच्या भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे तो पाहणार आहोत। आणि हा अपडेट स्वतः आरोग्यमंत्री माननीय राजेश टोपे सरांनी दिलेला आहे आणि माझा परभणीचा विद्यार्थी युवराज हिक्के पाटील यांनी राजेश टोपे सरांना फोन केला होता आणि त्या दोघांमधलं संभाषण काय झालेलं आहे, मेरिट लिस्ट कशाच्या बेसवर लावणार आहेत आणि भरती कोणती कंपनी करत आहे, ही सर्व माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळेल। छोटंसं रेकॉर्डिंग आहे, ते तुम्ही ऐका, म्हणजे तुम्हाला भरतीच्या संदर्भात जे काही अपडेट आहे ते कळेल। हॅलो, टोपे साहेब आहेत का? साहेब, मी युवराज बोलतोय, परभणीच्या एका ग्रामीण भागातून बोलतोय। साहेब, आपण जी आरोग्य भरती जाहीर केलेली आहे तर ती कुठपर्यंत प्रोसिजर आलेली आहे? त्याच्यात सध्या EY नावाची एक आय टी कंपनी आहे, सध्या काम करते त्याच्यावर। मी अजून 8 ते 10 दिवस मागितलेले, तर 10 दिवसात ते आम्हाला लिस्ट देतील। ओके, आणि साहेब, यामध्ये जे झडपीच्या आरोग्य सेवकच्या जागा निघाल्या होत्या त्या पण आपण भरणार आहात का? नाही नाही का? आणि हे साहेब, एकच प्रश्न आहे शेवटचा, की म्हणजे ही जी आरोग्य सेवकची भरती आमची 10वीच्या बेसवर होती तर त्याच्यासाठी मार्क्स कुठले ग्राह्य धरणार आहेत? 10वीचे। बाकी ग्रॅज्युएशन हे नाही ना? नाही, जे काही त्याला पात्रता असेल त्या पात्रतेची। ओके साहेब, खूप खूप धन्यवाद, थँक्यू साहेब। तर या संभाषणामधून आपल्या एक लक्षात आलं की आरोग्य सेवक हे जे पद आहे ते 10वीचे जे मार्क्स आहेत त्याच्या आधारे मेरिट लिस्ट लावणार आहेत आणि ही आरोग्य विभागाची भरती फक्त आरोग्य संचालनालय महाराष्ट्र यांच्यामार्फत जी जाहिरात आली होती त्यांचीच भरती होणार आहे। जिल्हा परिषदमधील आरोग्य सेवकांची ही भरती नाही। आणि हे मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे बऱ्याच वेळेला की ही भरती फक्त महाराष्ट्र शासनाचं जे आरोग्य संचालनालय आहे त्यांचीच भरती मेरिट बेसवर होणार आहे। आणि त्याचं काम सुरू आहे, त्या कंपनीचं नावसुद्धा माननीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।